विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती आता निघालेली आहे यामध्ये ज्युनियर क्लर्क आणि शिपाई अशा दोन संवर्गासाठी या जागा आहेत सविस्तर जाहिरात आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरतीबाबत तुमच्या मनात एकही प्रश्न राहणार नाही संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही अडचण आलीच तर इग्नॅट अकॅडमीला संपर्क करा या ठिकाणी बघा ही जी जाहिरात आहे ही आजच प्रसिद्ध झालेली आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा पाहिजेत काय पाहिजेत बघा या ठिकाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेत दोनशे त्रेसष्ट कनिष्ठ लेखनिक म्हणजेच ज्युनियर क्लर्क आणि साठ कनिष्ठ शिपाई म्हणजे साठ प्यून अशी एकूण तीनशे तेवीस पदांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे या पदांची परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याची आहे सदर भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे सदर ऑनलाईन फॉर्म आपल्याला डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट कॉम या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत सदर फॉर्म्स किंवा अर्ज व परीक्षा शुल्क ऑनलाईन भरून त्याच संकेतस्थळावरती सबमिट करायचे आहेत म्हणजेच आपल्याला फॉर्म आणि परीक्षा फी दोन्ही ऑनलाईन स्वरूपातच सादर करायचे आहेत रिक्त पदे भरतीच्या अनुषंगानं आणि अधिक माहिती निकष पात्रता व इतर तपशील डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 सातारा डीसीसी डॉट सॉरी सातारा डी सी सी बी डॉट कॉम या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे आपल्याला एकवीस तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत लक्षात घ्या चला फॉर्म ऑनलाईनच भरायचे ऑफलाईन स्वरूपातले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय बघा आजची तारीख आहे बारा ऑगस्ट ठिकाण सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या मार्फत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आता सविस्तर जाहिरात लक्षात घ्या या ठिकाणी बघा पुन्हा सांगितलेलं आहे दोनशे त्रेसष्ट ज्युनियर क्लर्क आणि साठ प्यून अशी ही तीनशे तेवीस पदांसाठी जाहिरात आहे यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती बारा ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे ऑनलाईन परीक्षा तुमचं प्रवेश पत्र कधी येणार किंवा ऑनलाईन परीक्षा तुमची कधी असणार आणि मुलाखत तुमची कधी असणार हे सगळं तुम्हाला यानंतरच्या काळामध्ये डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट इन या वेबसाईट वरती सांगण्यात येईल ठीक आहे चला पुढे सूचना काय सांगितलंय उमेदवारांनी नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पुन्हा ती वेबसाईट सांगितलेली आहेस डब्ल्यू डब्ल्यू सातारा डीसीसीबी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 सातारा डीसीसीबी डॉट कॉम या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील आणि यासाठी तुम्हाला फॉर्म फी आहे पाचशे नव्वद रुपये हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त उमेदवारांचे लेखी अर्ज व परीक्षा शुल्क बँकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे पुन्हा एकदा सांगितलंय की फॉर्म हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल नंबर व आधार कार्ड क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा ईमेल आय डी असणं सुद्धा गरजेचं आहे आधार कार्ड नंबर असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे आता शैक्षणिक अर्हता नेमका हा फॉर्म कोण भरू शकतं तर लक्षात घ्या या ठिकाणी ज्युनियर क्लर्क अर्थात कनिष्ठ लेखनिक याची दोनशे त्रेसष्ट पद आहेत यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजेच तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात वय किती लागतंय एकवीस ते अडोतीस हे या ठिकाणी वय सांगितलेलं आहे लक्षात घ्या आता कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी फक्त एवढंच सांगितलंय एकतर ग्रॅज्युएशन पाहिजे आणि त्यासोबत एम एस सी आय टी एम एस सी आय टी नसेल तर एम एस सी आय टीचा समकक्ष कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे आता याच्यानंतर काय सांगितलंय बघा तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदवी उत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ क्षेत्रातील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य आता या ठिकाणी म्हटलेलं आहे तुम्ही जर कॉमर्सचे पदवीधर असाल किंवा तुम्ही तुमचं एमकॉम झालेलं असेल ठीक आहे किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही लिपिक किंवा वरिष्ठ श्रेणीतील शे, शे, कामकाजाचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय दिलं जाईल प्राधान्य दिलं जाईल हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे इंग्रजी व मराठी टंकलेखन किंवा लघु लेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे ठीक आहे चला आता लघु लेखन म्हणजे शॉर्ट हँड आणि टंकलेखन म्हणजे टायपिंग असं असेल तरी तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे आता पुढे आहे ज्युनियर पिऊन म्हणजेच कनिष्ठ लिपिक साठ पद आहेत अठरा वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे यासाठी काय सांगितलंय फक्त इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि तसेच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे एवढंच सांगितले इंग्रजी थोडंफार आलं पाहिजे आणि संगणकाची बेसिक माहिती असली पाहिजे पुढे आता दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक प्राप्त व मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार ला तुमचं जे काही वयोमर्यादा आहे शैक्षणिक पात्रता आहे ही पूर्ण असणं गरजेचं आहे लक्षात घ्या ही तारीख ग्राह्य धरली जाईल एकतीस जुलै दोन हजार चोवीस आता पुढे बघा रिक्त पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे ठीक आहे काही कारणास्तव रिक्त पदे वाढल्यास उपलब्ध निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला सदरची रिक्त पदे भरण्यात येतील म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी बघा हे संपूर्ण वाचत नाही बसायचं आपल्याला शॉर्टकट मध्ये समजून घ्यायचंय तुम्ही जर वेटिंग लिस्ट मध्ये असाल सिलेक्शन तुमचं नाही झालं पण तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये असाल आणि नंतरच्या काळामध्ये बँकेने जर ह्या जागांमध्ये वाढ केली तर वेटिंग लिस्टच्या मुलाला संधी दिली जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे चला पुढचं बघा अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तुमची निवड झालीच या बँकेमध्ये तर तुम्हाला तुमचा जो जिल्हा शल्य चिकित्सक आहे याच्याकडून तुम्ही शारीरिकदृष्ट्या फिट आहात याचं सर्टिफिकेट घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि बघा एक महत्वाची सूचना सांगितली या ठिकाणी उमेदवाराला दि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेच्या सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये किंवा बँकेच्या अन्य कोणत्याही कार्यालयामध्ये नियुक्ती देण्यात येईल सिलेक्शन झालं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्या जेवढ्या काही शाखा आहेत या जिल्ह्यामधल्या कुठल्याही शाखेमध्ये तुम्हाला नोकरीला पाठवलं जाऊ शकतं किंवा या बँकेचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला नियुक्ती दिली जाऊ शकते नियुक्तीचे ठिकाण बघा नियुक्तीच्या ठिकाणी उमेदवाराला दहा दिवसांच्या आत रुजू होणे आवश्यक राहील सिलेक्शन झालं तर दहा दिवसांच्या आत तुम्हाला जिथे नियुक्ती दिलेली आहे तिथे रुजू व्हावं लागेल आता निवड निवड कार्यपद्धती नेमकी निवड कशी होणार आहे आपली परीक्षा कशी असणार आहे हे लक्षात घ्या कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल परीक्षेस येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे आता या ठिकाणी काय म्हटलंय परीक्षा ही तुमची ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे मग तुम्ही शिपाईसाठी फॉर्म भरा किंवा ज्युनियर क्लर्कसाठी फॉर्म भरा ठीक आहे आता परीक्षेला येताना तुम्ही जी काही परीक्षा फी भरलेली आहे त्याची पावती सोबत आणायची आहे आणि शासन मान्य म्हणजे तुमचा एखादा ओळखीचा पुरावा सुद्धा तुम्ही आय कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल मतदान कार्ड असेल असं काहीतरी सोबत आणणं गरजेचं आहे सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या नव्वद प्रश्नांच्या प्रत्येकी एक गुण याप्रमाणे नव नव्वद गुणांची राहील परीक्षा जी आहे तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजेच एक प्रश्न आणि चार पर्याय अशा स्वरूपात तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे म्हणजे तुम्हाला लिहायचं काही नाही फक्त गोल करायचंय किंवा टिकमार्क करायचं असं आपण म्हणूया ठीक आहे आता नव्वद प्रश्न असणार आहेत आणि एका प्रश्नाला एक मार्क असणार आहे म्हणजे तुमची जी परीक्षा आहे ती या ठिकाणी किती मार्कांची असणार आहे लेखी परीक्षा नव्वद मार्कांची ठीक आहे त्यानंतर मग दहा मार्कांची मुलाखत पण आहे ते आपण नंतर बघू पण या ठिकाणी काय सांगितलंय नव्वद मार्कांची परीक्षा असणार आहे आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला किती वेळ मिळणार आहे नव्वद मिनिटं मिळणार आहे लक्षात घ्या म्हणजेच हा पेपर सोडवायला तुम्हाला दीड तास एवढा कालावधी मिळणार आहे हे लक्षात घ्या पुढे चला या परीक्षेसाठी खालील विषयांचा विस्तृत अभ्यासक्रम आधारित प्रश्नांचा समावेश असेल म्हणजे कोणते कोणते विषय आहेत त्या परीक्षेला तेही लक्षात घ्या या ठिकाणी गणित आहे बँकिंग व सहकार आहे सामान्य ज्ञान आहे चालू घडामोडी आहे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आहे मराठी आहे इंग्रजी आहे संगणक आहे व माहिती तंत्रज्ञान आहे बुद्धिमापन चाचणी आहे ठीक आहे आणि ही परीक्षा प्रामुख्यानं मराठी मीडियममध्ये मराठी माध्यमात होणार आहे हे लक्षात घ्या हे विषय कळले का नीट बघा नीट बघा कोणते कोणते विषय आहेत त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता बघा परीक्षेला असलेले विषय आणि वेळ गणित आहे बँकिंग व सहकार आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आहे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आहे मराठी आहे इंग्रजी आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे आणि बुद्धिमापन चाचणी आहे हा पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे नव्वद मिनिट हे लक्षात घ्या चला जाऊया पुढे कागदपत्र पडताळणी व मुलाखत आता शेवटचा टप्पा आहे कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू आता बघा या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या एका तीन प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल जेवढी जेवढी पद आहेत त्या पदांच्या एकाच तीन म्हणजे तीनपट विद्यार्थी हे मुलाखतीसाठी पात्र असणार आहे आणि कोण कोण मुलाखतीला पात्र झाले याची यादी या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध केली जाणार आहे जी वेबसाईट तुम्हाला मी अगोदर सांगितली सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक आहे म्हणजेच मुलाखतीच्या अगोदर सर्व तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल ते बँकेकडून तपासून घ्यायचे आहेत ठीक आहे मुलाखतीसाठी मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिले जाईल मुलाखतीसाठी जे काही तुमचं हॉल तिकीट आहे ते सुद्धा वेबसाईटलाच तुम्हाला उपलब्ध होईल सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरती डाउनलोड करावे मुलाखत पत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास सपोर्ट ऍट द रेट सातारा डी सी सी बँक डॉट इन या मेल आय डी वरती तुम्हाला ईमेलद्वारे संपर्क साधायचा आहे कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा बँक मुलाखतीला पात्र होईल अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट मध्ये तुम्ही जर व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले तरच पुढचा टप्पा आहे मुलाखतीचा तरच तुम्हाला मुलाखतीला पात्र केलं जाईल नेमकी मुलाखत कशी असणार आहे बघा आता बघा कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे ठीक आहे सदर परीक्षेच्या निकालानंतर मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळण्यासाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे हा आता कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे यादी सांगितलंय की उमेदवारांनी कागदपत्रे प्रमाणपत्रांची मूळ प्रत व दोन प्रमाणित झेरॉक्स प्रती सादर करणे अनिवार्य राहील प्रमाणित झेरॉक्स प्रत मूळ प्रतिवरून पडताळणी केल्यानंतर प्रमाणित झेरॉक्स परत बँकेकडे जमा करावी लागेल म्हणजे एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा संच त्यासोबत दोन झेरॉक्स लागणार आहेत आणि सगळे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर झेरॉक्स बँक जमा करून घेईल ओरिजिनल तुमच्याकडे परत देऊन टाकेल असे ठिकाणी म्हटलेलं आहे पुढे बघा आता कोणती कोणती कागदपत्र लागणार आहेत नेमकी आपल्याला तर बघा शैक्षणिक अर्हतेचा पुरावा म्हणजेच तुम्ही जर ज्युनियर क्लर्क या पदासाठी फॉर्म भरताय तर सगळ्यांना माहिती डिग्री कंपल्सरी आहे त्यामुळे मग तिथे पदवी प्रमाणपत्र लागेल म्हणजे डिग्रीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट लागेल आणि कनिष्ठ शिपी कनिष्ठ शिपाईसाठी फॉर्म भरताय तर इयत्ता दहावीचं प्रमाणपत्र लागेल त्यानंतर जन्मदिनांकाचा पुरावा लागेल मग इयत्ता दहावीचं मार्कशीट तुमच्याकडे असेल तरी चालतं त्याच्यावरती जन्मदेट असते आपली एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र तुम्ही जर ज्युनियर क्लर्क साठी फॉर्म भरताय तर एम एस सी आय टी लागणार आहे एम एस सी आय टी नसेल तर एम एस सी आय टी समकक्ष सर्टिफिकेट लागेल अंकलेखन म्हणजेच या ठिकाणी टायपिंग जे आहे ते टायपिंग तुमच्याकडे असेल, असेल तर प्राधान्य आहे त्यामुळे चांगली गोष्ट आहे नसेल तरी फॉर्म भरू शकता तुम्ही लघु लेखन म्हणजे अर्थात ज्याला आपण शॉर्ट हँड म्हणतो ते असेल तरी चालणार आहे नसेल तरी फॉर्म भरता येईल अनुभव प्रमाणपत्र अनुभव असेल तरी चालेल नसेल तरी चालणार आहे पण असेल तर काय असेल प्राधान्य असेल या ठिकाणी उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट आपण सबमिट केलेले आहे ती सगळी डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी दाखवावी लागणार आहेत विवाहित महिलांच्या नावामध्ये बदल झाल्याचा पुरावा महाराष्ट्र शासन राजपत्र म्हणजेच लग्नानंतर तुमच्या नावामध्ये विशेषतः महिलांच्या काही बदल झाला असेल तर तुम्हाला ते गॅजेट करून घ्यावं लागेल ठीक आहे त्यानंतर बघा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्तचा प्रकल दाखला या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे आता बघा पुढे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे उमेदवाराची माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणत्याही बँकेने आर्थिक संस्थेने किंवा अन्य कोणत्याही संस्थेने त्यांना सेवेतून बडतर्फ किंवा निलंबित केले नसले बाबत स्वयंघोषणापत्र म्हणजे तुम्हाला या अगोदर कोणत्याही संस्थेने किंवा बँकेने कामावरून कमी केलेलं नाही असं एक स्वयंघोषणापत्र म्हणजे तुम्हाला ते लिहून द्यायचंय ठीक आहे कुठे बघा परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र अजून तुम्हाला तुम्ही जी परीक्षा शुल्क भरलाय त्याची एक पावती आणि तुमचा एक आयडी प्रूफ सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे पुढे बघा आता या ठिकाणी मुलाखत नेमकी कशी होणार आहे तर बघा कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठित केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल आता कनिष्ठ शिपाई पदासाठी मुलाखत दहा गुणांची राहील उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही कनिष्ठ लेखनिक पदासाठी गुणांचे भारांकन खाली नमूद केल्याप्रमाणे असेल त्यामध्ये दहा पैकी पाच गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील आता तुम्ही शिपायासाठी फॉर्म भरला असेल तर दहा मार्कांची मुलाखत आणि तुम्ही क्लर्क साठी फॉर्म भरला असेल तरी दहा मार्कांची मुलाखत पण ह्या दहा मार्कांपैकी पाच मार्क फिक्स आहेत ते कसे आहेत लक्षात घ्या फिक्स म्हणजे काय तर या ठिकाणी तुमचं जर कॉमर्स झालेलं असेल किंवा तुमचं जर बँकिंग कृषी किंवा कृषी संलग्न अभियांत्रिकी झालेलं असेल संगणक झालेला असेल विधिशास्त्र असेल व्यवस्थापन असेल या शाखेत तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला एक मार्क दिला जाईल डायरेक्ट ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर जे ए डबल आय बी किंवा सी ए डबल आय बी असेल तर एक मार्क दिला जाईल तुमचं टॅली किंवा ऍडव्हान्स टॅलीचा सर्टिफिकेट कोर्स झाला असेल तर एक मार्क दिला जाईल या ठिकाणी तुम्ही राष्ट्रीयकृत किंवा खासगी किंवा व्यापारी किंवा सहकारी बँकेतील कामकाजाचा किमान तीन वर्षांचा अनुभव घेतला असेल तर एक मार्क दिला जाईल आणि तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर एक मार्क दिला जाईल असे हे पाच मार्क मा तुम्हाला या ठिकाणी दिले जातील आणि उर्वरित पाच मार्क मग तुमच्या मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न उत्तर होतील त्या आधारे दिले जातील ठीक आहे चला पुढे आता अंतिम निवड नेमकी आपली कशी होणार आहे तर उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील गुण म्हणजे नव्वद मार्कांची परीक्षा झाली त्याचे गुण व मुलाखतीचे गुण आणि मुलाखतीत जे काही मार्क पडतील ते पाच मार्क सात मार्क जे काही पडतील ते त्यांची बेरीज करून एकूण शंभर गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदसंख्या विचारात घेता अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे ठीक आहे आता एवढ्या डिटेल द्यायची गरज नाही आपल्याला या थोडक्यात काय म्हटलं यांनी तुमचे लेखी परीक्षेचे मार्क म्हणजे ऑनलाईन परीक्षेत तुम्हाला जे मार्क पडतील ते आणि मुलाखतीचे मार्क एकत्र केले जातील आणि मग सिलेक्शन लिस्ट लागेल आणि वेटिंग लिस्ट पण लागणार आहे लक्षात घ्या ठीक आहे पुढे इथे काय म्हटलंय सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना प्रथम प्राधान्यक्रम दिलं जाईल आता जर दोन पदांसाठी एकच उमेदवार असेल दोघांनाही मार्क समान असतील लक्षात घ्या पद एक आहे आणि उमेदवार दोन आहेत आणि दोघांना समान मार्क आहेत मग मा काय करायचं मग अशा वेळेस सांगितलंय की जर तो विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील रहिवासी असेल तर त्याला अगोदर काय दिलं जाईल प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे पुढे बघा कनिष्ठ लेखनिक पदासाठी पदवी उत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल समान मार्क पडले असतील तर पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवाराला पहिली पसंती दिली जाईल ठीक आहे त्यानंतर आता ठीक आहे एवढं डिटेल आपल्याला समजून घ्यायची गरज नाही पदवी परीक्षा प्रथम हा ठीक आहे चला पुढे आता पुढे जाऊ आपण परीक्षाविधीन कालावधी आता प्रोबेशन पिरियड किती आहे ते लक्षात घ्या निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एका वर्षासाठी परीक्षा विधीन म्हणजे प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल एक वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे ठीक आहे आता त्या प्रोबेशन पिरियड मध्ये नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षाविधीन कालावधीमध्ये कनिष्ठ लेखनिक म्हणजे ज्युनियर क्लर्क यासाठी चौदा हजार रुपये तसेच कनिष्ठ शिपाई या पदासाठी दहा हजार रुपये दरमहा एकत्रित पगार देण्यात येईल पहिल्या एक वर्ष ज्याला आपण प्रोबेशन पिरियड म्हणतो त्या प्रोबेशन मध्ये तुम्हाला तुम्ही जर ज्युनियर साठी फॉर्म भरला असेल तर चौदा हजार रुपये दर महिन्याला आणि तुम्ही जर शिपाईसाठी फॉर्म भरला असेल तर दहा हजार रुपये दर महिन्याला एवढा पेमेंट तुम्हाला एक वर्ष मिळेल त्यानंतर मग रेग्युलर जो काही पेमेंट आहे तो तुम्हाला चालू होईल पुढे बघा अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला बँकेमध्ये किमान तीन वर्ष सेवा करण्याबाबत करारपत्र किंवा हमीपत्र करून द्यावे लागेल निवड झाली तर किमान तीन वर्ष तुम्हाला बँकेत काम करायचंच आहे याबाबतच हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी लिहून द्यायचं आहे ठीक आहे आता काही कारणास्तव परीक्षा पुढे मागे जाऊ शकते ठिकाणी म्हटलेलं आहे वरील अटींमध्ये अथवा निवड प्रक्रियेमध्ये काही बदल करायचा असेल तर संचालक मंडळाला तो अधिकार आहे असं या ठिकाणी म्हटलेला आहे ऑनलाईन पद्धतीने पुन्हा एकदा बघा पुन्हा एकदा बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करावा याचा सविस्तर सूचना बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 सातारा डी सी सी बी डॉट कॉम या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत सदर ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावरती दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल किंवा ही वेबसाईट खोली राहील असं या ठिकाणी सांगितलंय ऑनलाईन अर्ज वेबसाईट वर भरण्याची अंतिम तारीख किती आहे एकवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर अर्ज भरण्याची लिंक काय केली जाईल बंद केली जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ऑनलाईन परीक्षेची माहिती उमेदवाराला ईमेलद्वारे एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तसेच ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती व विविध सूचना या केवळ बँकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध होतील सदर माहिती पोस्टाद्वारे पाठवण्यात येणार नाही सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावरती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणारी भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील म्हणजेच परीक्षा कधी असणारे हॉल तिकीट मुलाखत वगैरे ही सगळी माहिती तुम्हाला या वेबसाईटलाच बघायची आहे वेबसाईटवरची माहिती बघणं ही आपली जबाबदारी आहे पण विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका या संदर्भातली अद्ययावत माहिती वेळोवेळी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल आता विद्यार्थी मित्रांनो ह्या परीक्षेच्या अनुषंगानं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खूप चांगल्या पदांसाठी भरती प्रक्रिया होते महाराष्ट्रातून कुठल्याही जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो ठीक आहे आता या परीक्षेचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या अनुषंगाने कमी दिवसामध्ये परफेक्ट अभ्यास करायचा असेल तर इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक सर्वसमावेशक अशी सरळ सेवेची बॅच आहे जो काही सिलेबस याच्या आजच्या या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेला आहे उल्लेख केलेला आहे तो सगळा सिलेबस आपल्याला या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल महाराष्ट्रातील इग्नायट अकॅडमीचे जे सर्व तज्ञ शिक्षक आहे त्यांनी या बॅचला शिकवलेला आहे त्यामुळे नक्कीच इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे त्याच पद्धतीनं या बॅचवरती विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्याचा उत्सव आपण आता साजरा करतोय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला या बॅच वरती पंचवीस टक्के डिस्काउंट आहे एक लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला इंडिया ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड यूज करायचा आहे यासाठी इग्नाइड अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची सूचना फक्त जे नाशिकमधले विद्यार्थी आहेत किंवा नाशिकच्या आजूबाजूला जे विद्यार्थी आहेत ज्यांना येणाऱ्या काळामध्ये कंबाईनची तयारी करायची आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवेची तयारी करायची आहे टेक्निकल एक्झामची तयारी करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी अठरा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता इग्नाइट अकॅडमी उपाध्याय क्लासेसची बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी मोफत सेमिनारचं आयोजन आपण केलेलं आहे बापू गायकवाड सर आणि मी स्वतः सागर हांगे या सेमिनारला गायडन्स करणार आहोत त्याच पद्धतीनं दुपारी एक वाजता सरळ सेवेची तयारी कशी करावी यासाठी हा सेमिनार सुद्धा असणार आहे त्याच पद्धतीनं डब्ल्यू सी डी डब्ल्यू आर डी टीपीए बीएमसी एस एस सी आर आर बी जेई या सगळ्या ज्या टेक्निकलच्या पोस्ट आहेत यांची नेमकी तयारी कशी करावी यासाठी सुद्धा दुपारी एक वाजता अठरा ऑगस्टलाच आपण सेमिनारच नियोजन केलेलं आहे या सेमिनारला अभिषेक महाले सर जे स्वतः एम पी एस सी दोन हजार एई म्हणून सिलेक्टेड आहेत डब्ल्यू आर ला पण सिलेक्शन आहेत गेट दोन हजार अठरा चांगली रँक आहे आणि ते स्वतः टी पी ए दोन हजार अठरा आहेत ठीक आहे बापू गायकवाड सर आपण सर सर्वजण सरांना ओळखतो स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं एक खूप मोठं नाव सर स्वतः असणार आहे आणि मी देखील असणार आहे तेव्हा नक्कीच या सेमिनारला आपण यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे इतर अनेक परीक्षांबाबतच्या नवीन नवीन माहितीसाठी आजच इग्नॅट अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आपण सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत थांबूया धन्यवाद